नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज स्पेशल व्हिडिओमध्ये बनवायचं आहे ते आपल्याला आंबील। मराठवाड्या स्पेशल म्हणावं लागेल त्याला, कारण मराठवाड्यामध्ये आंबील ह्या पदार्थाला खूप महत्त्व आहे। तर दरवेळा अमावस्या ही मराठवाड्यामध्ये साजरी केली जाते, तर त्यावेळेला आंबील हा पदार्थ खूप मेन असतो। तर ती कसा बनवायचा ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, आंबील बनवण्यासाठी आपल्याला आधी साहित्य काय काय लागतं ते बघूयात। तर त्यासाठी मेन साहित्य म्हणजे ताक, व्यवस्थित मी फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर ज्वारीचं पीठ, थोडंसं पाणी, आणि यामध्ये मी काय केलेलं आहे, जिरे, कोथिंबीर आणि मीठ आणि थोडासा लसूण, हे सगळं वाटून घेतलेलं आहे छान। तर एवढ्यातच आपली आंबील बनणार आहे। तर बघा, एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये ज्वारीचं पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी 2 ते 3 चमचे एवढ्या ताकासाठी पीठ घेते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। गुठळ्या होऊ नाही द्यायचं। आता हे आपण मिक्स केलेलं ज्वारीचं पीठ पॅनमध्ये छान शिजून घ्यायचं आहे, म्हणजे छान उकळून घ्यायचं म्हणा किंवा थोडंसं घट्ट होईपर्यंत त्याला गॅसवर ठेवायचं। बघा, आपलं पीठ असं मस्त शिजलेलं आहे। आता गॅस मी बंद करते आणि ह्यामध्ये मी फेटून घेतलेलं ताक टाकून देते। गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा छान हलवायचं, म्हणजे ज्वारीचं पीठ आणि ताक पूर्ण मिक्स झालं पाहिजे। आता हे छान मिक्स झालेलं आहे, गॅस बंदच आहे। तर आता मी यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं आहे, कोथिंबीर, जिरं, लसूण, मीठ, हे सगळं याच्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं। छान मिक्स करायचं। ज्यांना जास्त उन्हाचा त्रास होतो त्यांनी आंबील अवश्य प्यावी। अशा पद्धतीने आपली झटपट अशी आंबील मराठवाड्या स्पेशल तयार आहे। ही मस्त आंबील अशी रेडी आहे।